पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. एक प्रॉपर टेक्निकली स्ट्रॉंग खेळाडू कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आज उद्वाकरांना आणि समस्त माझ्या युवा खेळाडूंना पाहायला मिळते विनायक भोईरच्या रूपानं. यावेळेचा चेंडू डी पर खेळलाय, लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे, वेगानं आलाय चेंडूवरती, क्षेत्ररक्षण चांगलंय, अप्रतिम अप्रतिम. हा टाळ्यांचा गजर खेळाडूंकरिता देखील कोसबाडच्या होतोय, ही खरी प्रेक्षकांची ओळख आहे. दुहेरी दावेने धावपलक वधारलं जात आहे, धावपलक पोचलं जात आहे 75 या आकड्यावरती. विनायक भोईर एकीकडे खूप चांगल्या पद्धतीनं चोख काम बजावतोय, त्याच्या साथीने योगेश नाट्या देखील चांगली फलंदाजी करतोय, पण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आहे ना छोट्या चढीचा अमित करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, पण तेवढा चांगला फटका, विनायक भोईर थांबणार नाहीये, फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, UPL षटकार. मीर कुणाल चंद्राणा, प्रिन्सफ उद्वा, सिद्धार्थ, किरण राणे आणि बड्डे बाय मोजेश पिल्ले यांच्याकडून 2-2 कॅश प्राइज दिला जाईल. षटकार येतोय, इथं मात्र अमित वरती हल्ला चढवलाय. अमित सातत्याने खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, हे निहाळलं विनायक भोईरनं आणि यावेळेस काय फटका दाखवला जे प्रेक्षकांना अपेक्षित होतं कृष्णा सरांकडून, परंतु बैठक पद्धतीचा फटका पाहायला मिळाला विनायकच्या माध्यमातून. इथून मात्र अमित पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक डाऊन दी ग्राउंड सीमा पार षटकार. शतक पाहतच असताना दुसरीकडे विनायक भोईर देखील 12 चेंडू आणि 40 धावांवरती जाऊन पोहोचलाय. पुरेशे एकदा गोलंदाजी मार्क वरती अमित सज्ज होताना पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, ओ हो हो हो, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. लगातारचा तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक विनायक भोईरच्या माध्यमातून. इथून मात्र आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे, धावपलकावरती 93 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण 99 धावा राकेश प्रभूच्या टीमने केलेल्या पाहिल्यात, इथून अजून एक षटक बाकी आहे, धावपलकावरती 93 धावा लावल्यात. चांगले खेळाडू तुमच्या टीम मध्ये असल्यानंतर प्रत्येकाला एक पाठबळ मिळतं. कृष्णा सर जरूर बाद होऊन आलेत, परंतु त्यांच्याकडून जे स्पिरिट आलंय ते स्पिरिट मात्र पुढे कायम चालू ठेवलंय विनायक आणि योगेशनं. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मार्गवरती मार्गस्थ होतोय. यावेळेस लगातारचा चौथा षटकार विनायक भोईर. नक्कीच सर, दीपेश सर एक मिनिट, नक्कीच विनंती असेल कुणाल इलेव्हन चिखले जवार संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय, तसं विनंती करेल गणराज स्पोर्ट्स तलासरी उमेश कुम, चला लगेच टॉस साठी. यानंतर उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये UPL मॅनेजमेंट ST ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. आजचा पहिला उपांत्य फेरी सामना गणराज स्पोर्ट्स तलासरी कुणाल इलेव्हन चिखले जवार, संजयजी कोकेरा यांच्याकडून विनायक भोईर यांच्याकरिता 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. प्रभू लिलका गोलंदाजी मार्क वरती आलाय. यावेळेस योगेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय, केवळ एकच धाव मिळणार आहे. इथून मात्र विनायक भोईरला संधी असणार आहे, जर विनायकनं 6 चेंडू 6